सिटू संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि शहरातील विविध चौकातून हा जो मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत, काय तुम्हाला सरकारला सांगायचं? आम्हाला या सरकारला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल लावलेला आहे ग्रॅज्युटी विषयी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी, तो लवकरात लवकर अंमलात आणावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करावी आणि आहार निकृष्ट दर्जाचा जो आहार मिळालेला आहे तो आहार चांगल्या दर्जाचा देण्यात यावा व त्याच्या तिप्तीत वाढ करण्यात यावी आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटी ही लवकरात लवकर देण्यात यावी अशा मागण्या आम्ही आज या मागणी दिवसाच्या निमित्तानं घेऊन आलेलो आहे. सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा व यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. काय सांगाल, काय नेमके तुमच्या मागण्या आहेत आणि सरकार गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला आश्वासनं दिली ती पूर्ण झालेली नाही, काय आता तुमची भावना? आम्ही 2003 पासून काम करतो सर शालेय पोषण आहाराचं. तेव्हापासून आम्हाला शासन फक्त आश्वासन देतंय की तुम्हाला आम्ही परमनंट करू, तुम्हाला आश्वासन देऊन सनी तुम्हाला मानधन वाढ करू आणि तुम्हाला कामावून कमी करण्यात येणार नाही असं फक्त शासन आश्वासन देते. पण आम्ही 2003 पासून शालेय पोषण आहाराचं काम करत आहोत तर फक्त ते आम्हाला आज रोजी 2500 रुपये मानधन देऊ राहिले तरी आमचं याच्यावर या मानधनात आमची समाधानी नाही. तरी त्यांनी केरळ राज्य हरियाणा उत्तर प्रदेशामध्ये जसं 26000 रुपये मानधन देण्यात येतात, आम्ही पण शासनातच काम करतो सर, आम्हाला त्यानुसार आम्हाला मानधन देण्यात या, आम्हाला परमनंट करण्यात या आणि आम्हाला वेतन श्रेणी लागू करण्यात या. अंगणवाडी सेविका देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. ताई मला सांगा, शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मानधन देणार असल्याचंही बोललं गेलेलं आहे, ते मानधनासंदर्भात काही तुमची चर्चा झालेली आहे कोणाशी? हो, आमच्या डिप्टी सीओने असं निवेदन दिलेले आहे की अंगणवाडी सेविकेने जर फॉर्म भरले तर त्यांना आम्ही 50 रुपये देणार आहे. पण जर अंगणवाडी सेविकेने 100 फॉर्म भरले आणि त्याच्यातले ऑनलाईन फक्त 50च झाले तर मग आम्हाला त्याचप्रमाणे पैसे घेणे लागतील, मग बाकीच्या 50 फॉर्म भरलेला आहे त्याचं काय? आणि शासन एकीकडे म्हणते की मुलं लाभार्थी कॉन्व्हेंटला चाललेले, ही लाडकी बहीण, लाडकी बहीण आणि लाडकी लेख हे योजना सगळे आभा आय डी काढा, आधार कार्ड काढा हे सगळे कामं सांगतात आणि दुसरीकडे म्हणतात की लाभार्थी अंगणवाडीत येत नाहीये, मग तुमचं समायोजन करणार आहे. 20 पटावर जर कमी लाभार्थी असले की ते अंगणवाडी केंद्र बंद करण्यात येणार आहे, मग असं शासनाचं हे धोरण आहे. निश्चित म्हणजे जे आता तुम्हाला मानधन निश्चित केलेलं आहे परंतु ते ऑनलाईन झालं तर ते मिळणार किंवा नाही यात मोठी शंका जी आहे ती यांनी व्यक्त केली आहे. आणखीन काही महिला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता काय सांगाल, आंदोलन केलं आहे आज, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आहे, गटप्रवर्तकांना 10000 जे मंजूर केलेले होते सरकारने ते आजपर्यंत दिलेले नाही, ते मागणी पूर्ण करावी गटप्रवर्तकांची आणि गटप्रवर्तकांचं समायोजन करावं, अशा गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, त्यांचं जे पेमेंट 26000 फिक्स देण्यात यावं, त्यांना उच्च दर्जा देऊन जे आपण आता त्यांनी लाडकी बहीण योजना काढलेली आहे मग एवढ्या जर लाडक्या बहिणी आहे तर ह्या अशा गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका कामगार हे या मुख्यमंत्र्यांचे हे दुश्मनी आहे का? नाही, ह्या पण सर्व बहिणीच आहे. मग या बहिणींना का त्यांनी 26000 वेतन द्यायचं नाही? मग त्यातच 26000 फिक्स देऊन द्या ना, कारण ह्या पण करोडांनी बहिणी आहे. मग ह्या बहिणी कुठे गेल्या ज्यावरती आंदोलन करायच्या वेळेस आझाद मैदानावर 22 दिवस त्या कुठल्या तरी अवस्थेत पडलेल्या होत्या, तर तिथं व्हिजिट पण द्यायला कोणी आलेलं नाही, त्यांचे प्रश्नसुद्धा सोडवले नाही. आजपर्यंत एकीकडे आश्वासन देता आणि एकीकडे त्यांच्या मारहाण करत आहे, कारण नुसतं त्यांचं मतदान आलं म्हणजे एकीकडे मतदानाची हाक कशी द्यायची हे त्यांनाच माहिती आहे की लेडीज जास्त करून मतदानावर उतरत असतात. म्हणून त्यामुळे हे लाडकी बहीण योजना काढलेली या सरकारने, ती काढली असूनही त्यांना कागदपत्र एवढे द्या, मग एवढे दिल्यानंतरही तुम्ही असं करा ना का बा त्यांचं फक्त नाव लिस्टच घ्या आणि त्यांचे अकाउंट नंबर घ्या लेडीजचे, त्या लेडीजच्या अकाउंट नंबरवर तुम्ही ट्रान्सफर करा जे काय 1500 रुपये महिना करायचं आहे. तर धन्यवाद. निश्चित या ठिकाणी जे आहे लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही जाचकाठी आहेत त्या शासनाने शिथिल केल्या असल्या तरी ऑनलाईनची जी प्रक्रिया आहे ती होण्यास दिरंगाई या ठिकाणी होत असल्याचं बघायला मिळत आहे. सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत पंजाबराव गायकवाड यांची काय म्हणणं आहे ते आपण जाणून घ्या. कित्येक वर्षांपासून अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील यांचे जे प्रश्न आहे अद्यापही मार्गी लागलेले नाही आहेत.
काय सांगाल? मुळात सरकारचं काय धोरण आहे की सरकारला कुठल्याही प्रकारची आता सरकारी कायम योजना ह्या सरकारला आता करायच्या नाही आहेत, ठेवायच्या नाही आहेत. सरकारचं लक्ष सगळं प्रायव्हेटकरण आणि खाजगीकरणावर आहे आणि हळूहळू सगळ्या सुविधा या योजनेवरच्या कमी करून याला कसं बंद करता येईल असं सरकारचं धोरण आहे. आणि म्हणून याच्या विरोधात ह्या ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत ह्या चालू ठेवल्या पाहिजेत आणि लोकांच्या कल्याणाच्या योजना आहेत यांच्यावरचा जो बजेट आहे ते वाढवलं पाहिजे. यासाठी म्हणून आज आम्ही अंगणवाडी कर्मचारी असतील, शालेय पोषण आहार असतील, आशा व गट प्रवर्तक आहेत यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी लाखो कोटीवधी लाभार्थ्यांचे प्रश्न घेऊन आज या ठिकाणी आलेलो आहोत. जनता ही गरीब आहे आणि 80 कोटी लोकांना तुम्ही जर धान्य देऊ शकता तर हे जे काही 40-40, 50-50 वर्षापासून या महिला काम करतात त्यांना तुम्ही पेन्शन ग्रॅज्युटी देऊ शकत नाहीत का? हा आमचा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून एकीकडं लाडकी बहीण योजना हे करायची आणि ह्या सगळ्या बहिणी काम करत असून सुद्धा यांना सावत्र बहिणीसारखी वागणूक द्यायची तर ही कुठंतरी खटकणारी गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही जे काही लढतो संघटनेच्या माध्यमातून आणि या संघटना या महिला ज्या काम करतात त्या कामाचं किमान मूल्य तरी सरकारनं किमान वेतन म्हणून 26,000 रुपये दिलंच पाहिजेत. यासाठी आज आम्ही संपूर्ण भारतभर हे आंदोलन आज मागणी दिवस म्हणून करतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही कलेक्टरला या ठिकाणी निवेदन देऊन मुख्यमंत्र्याला ते निवेदन पाठवलेलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा व किमान वेतन मिळावं यासाठी व इतरही मागण्यांसाठी सीटू संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शहरात मोर्चा काढून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे. यात या ज्या मागण्या आहे या बऱ्याच वर्षांपासून मागण्या रेटल्या जात आहेत परंतु अद्यापही त्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यासाठी यांना वेळोवेळी आंदोलनाचा पवित्रा उतरावा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.